देशभरात 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिन साजरा केला जातो, पण शासनाकडून अपंग दिन साजरा होत नसल्याची खंत दिव्यांगांनी व्यक्त केली आहे. याविषयी दिव्यांगांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी, पाहूयात. 3 डिसेंबर म्हणजे जागतिक अपंग दिन आहे. संपूर्ण जगामध्ये आज या दिनाचं खूप महत्त्व वेगळं आहे. जी काही आपलेच बांधव आहेत जे गेले कित्येक दिवस झाले एक वेगळ्या पद्धतीनं जीवन जगत असतात, आणि त्यांच्यासाठी खरं तर आजचा हा मौल्यवान दिवस आहे. इंदापूरमध्ये सुद्धा हा उत्सव खूप मोठ्या पद्धतीनं साजरा होतो आहे. काही अपंग मंडळींनी समाजामध्ये एक वेगळा संदेश देण्याचा आज प्रयत्न केलेला आहे. आम्ही सगळी इंदापूर शहरातील आणि पंचक्रोशीतील अपंग बांधव एकत्र येऊन हा आज अपंग जागतिक अपंग दिन साजरा करत आहोत. सगळ्यांना आम्ही एक नवीन दिशा देत आहोत की जीवन जगत असताना आपण एकत्र येऊन आपल्या विचाराची देवाणघेवाण करून आम्ही या अपंग दिनानिमित्त आज एक असा अन्नदान, नंतर समाजपर कीर्तनाचा कार्यक्रम, नंतर आमच्या अपंगांना वस्त्रदान, आणि त्याचनंतर आमच्या अपंगांना जे शासनाच्या योजना आहेत त्या संदर्भात माहिती आम्ही प्रत्येकाला माहिती देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती सक्षम करण्याचा एक उद्दिष्ट या अपंग जागतिक दिनानिमित्त आम्ही हाती धरलेला आहे. अपंगाला कोण असं बघत नाही चांगल्या दृष्टीने, म्हणजे अपंग असं मेलेच जम आहे, कोण अपंग दिन आमचा साजरा करत नाही. स्वतः आम्हीच एक पाहिलं चाललं की आपण आपला अपंग दिन स्वतः साजरा करायचा, की कोणाला म्हणायचं नाही तुम्ही साजरा करा. आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना ह्यांना बोलवून सध्या आम्ही स्वतः साजरा केलेला आहे. त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी बाबा आमच्यासाठी सहभागी व्हावं, यावं, अपंगासाठी तळमळ दाखवावी, किंवा अपंगासाठी इतर काही शासनाच्या योजना आहेत किंवा काय आहेत ती द्यावावी, किंवा आणि काही आमची अडचणी ती त्यांनी सॉल्व करावी. आमच्याकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी आमच्या अपंगासाठी जी योजना आहेत ती त्यांनी ही करावी आमच्यासाठी. किंवा त्यांनी काय करतात की आले मग ही किती परत ही करतात आणि परत ती ड्रॉ करून टाकतात, म्हणजे योजना देत नाहीत. किंवा एखादी योजना आली की घरकुल आला अपंगासाठी हे आले तर त्यांना जागेचा प्रश्न किंवा आणखी कशाचा ह्याचा प्रश्न दाखवून ती ड्रॉ करून टाकतात, म्हणजे देत नाहीत आमच्यासाठी. म्हणजे फक्त म्हणतात अपंगासाठी बाबा घरकुल देऊ, अमकं देऊ, पण ती देऊ शकत नाहीत. किंवा अजून शासनाचे काही निधी आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. आता ग्रामपंचायतमध्ये आम्हाला कोण निधी देत नाही किंवा काय करत नाही. आता ग्रामपंचायतमध्ये देतात, पण नगरपालिकेच्या ह्यात आहे जी बाबा की तुम्हाला काय आहे नेमकं फॅसिलिटी काय आहे की तुम्हाला काय मिळणार आहे किंवा अजून काय तुमच्यासाठी फॅसिलिटी ही आम्हाला काहीच अद्याप समजत नाही. आम्ही अपंग दिनानिमित्त जागतिक अपंग दिन साजरा करत आहे तर सगळ्या अपंगांनी उत्स्फूर्तपणे साथ दिली पाहिजे सगळ्यांनी, आणि सरकारकडून जे आम्हाला जे अनुदान वगैरे वर्षाचं भेटतंय ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. प्रत्येक वर्षीची प्रस्तुती पोहोचत नाही आहे. तुम्ही कसं पुढं मुलांसाठी तुमच्या वगैरे नाही, पण आम्ही कसं जीवन जगत आहे त्याप्रमाणे आम्हाला तुम्ही वर्षाला ती दिलंच पाहिजे अनुदान. सगळ्यांनी सरकारने पण ह्यावरती विचार केला पाहिजे, अपंगाला जास्तीत जास्त मदत केली पाहिजे. ओके, संपूर्ण इंदापूरमध्ये हा अपंग दिन जो आहे तो अतिशय चांगल्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. मात्र आम्ही अपंग आहोत, मात्र आम्ही सुद्धा या समाजाचा एक भाग आहोत हे विसरू नका, असा संदेश या ठिकाणी हे नागरिक सर्व समाजाला किंवा इंदापूरकरांना देत आहेत. देवा राखुंडे, एम न्यूज, इंदापूर.